आज पहिला सूचना दिल्यात या ठिकाणी मॅकमिलन गोविंद यांनी टेनिस क्रिकेट जगतातील महान खेळाडू तो बनलाय. आणि बघा ना, टेनिस क्रिकेट आज यशाचं शिखर गाठतंय. मॅकमिलन गोविंद याच्याविषयीच बोला ना, कारण 5 लाखाची मोठी स्पर्धा तो 2022 मध्ये खेळला साई स्पोर्ट्स गुजरात टीम मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. नुकताच कोलकाता येथे 3 महिन्याकरता करारबद्ध झालेले 2 खेळाडू मला सापडले, एक म्हणजे मॅकमिलन गोविंद आणि दुसरा म्हणजे रायनाल इतूर. येस, 20 लाखाची क्रिकेटची स्पर्धा खेळणारा खेळाडू प्रतीक गऱ्या हा सुद्धा माझ्या समोर आहे, त्याची सुद्धा चर्चा होईल. आणि सॅमसन पाटील इथे पारितोषिक लावत आहेत. नेक्सन पाटील ख्याच्या करता 3 षटकार जर त्यांनी ठोकले लगातार तर 2000 रुपयाचा मानकरी ठरेल नेक्सन पाटील हा खेळाडू. बंधूवर असलेलं प्रेम या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. आणि पहिल्या मॅच मध्ये जशी अफलातून फलंदाजी केली त्यावेळेस सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर सॅमसन पाटील याला. प्रवीण मालिया हे सुद्धा घर बसल्या या मॅच ला बघत असेल, मिस करतो त्याला मी खऱ्या अर्थाने, खूप जास्त मिस करतोय. मॅच स्टार्ट होतोय, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय भावेश शेलार, सर्वात महागडा खेळाडू ज्याच्यावर सर्वात जास्त बोली लागली. 64,000 पॉइंट्स ने हा खेळाडू जेबीसी वॉरियर्स या टीमचा हिस्सा बनलाय आणि तसं चांगलं प्रदर्शन सुद्धा केलं या खेळाडूने. अभिषेक पाटील स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे नेक्सन पाटील, दोन्ही संघांकरता करो या मरो अशी स्थिती आहे, कारण या संघामधून जो संघ जिंकेल तो पुढे एमडी बॉईज संघाविरुद्ध लढेल आणि एकाला घरी जावं लागेल. डाऊन द लेग डावी इष्ट सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलंय, वाईट बॉल. ट्रॅक बदललाय, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो असतोय तो, म्हणजेच भावेश शेलार नावाचा खेळाडू. भावेश शेलार तयार, ओ दॅट्स अ बेटर लाईन, ही अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य दिशेने चंडू टाकलाय, खूप सुंदर चंडू टाकलाय. निर्धाव चंडूची समाप्ती. बॅटिंग करतायत एव्हलॅन वॉरियर्स टीमचे खेळाडू योहान मुंबईकर, संघ मालक आहेत आणि मागच्या मॅच मध्ये कडक बॅटिंग केली योहान मुंबईकर या खेळाडूने. ओ पुन्हा एकदा पीट केलंय, हाईट इज द फॅक्टर, अपील जोरदार केली पंचांकडे गोलंदाजाने, अपील पेटवून लावले. अभिषेक पाटील जितका लयमध्ये असतो तितका लयमध्ये मला वाटत नाही या टुर्नामेंट मध्ये. नेक्सन पाटील आक्रमक भूमिका नेक्सन पाटील याची पाहायला मिळाली, प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडू खेळताना दिसलाय आपल्याला. वेलकम मनीषजी आमच्या सोबत जुडले जात आहेत आणि प्रत्येक बॉलचं आम्ही विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. चांगली या ठिकाणी सुरुवात आपण पाहतोय युसीपीएलच्या सर्व सामन्यांची मी म्हणेन, कारण जे क्रिकेट अपेक्षित होतं संदीप सर, बघा क्रिकेट हा खेळ जर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला तर प्रेक्षकांना आवडतो आणि आज 4 सामने हे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळालेत. आणि बघा ना, भावेश शेलार याने वाईट बॉलने सुरुवात केलंय, 4 चेंडू अप्रतिम टाकलेत, चांगल्या मॅचेस झाल्या. जसं तुम्ही वक्तव्य केले की शेवटच्या षटकापर्यंत मॅचेस गेलेत, शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस गेलेत. गोलंदाज तयार भावेश शेलार, त्याच्या कोठेतील आता पुढचा बॉल. ऑफ स्टंपर शफल झालाय, गोलंदाजाची पहिली चूक, चंडूला केलं फलंदाजाने हुक आणि या चौकार आहे की षटकार आहे या चौकारणीशी भागवली संघाची भूक. मिळतात 4 धावा, 4 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. चंडू टाकून चालेत, 4 धावसंख्या आहे ती 5, कारण जे पाठीमागे डिक्लेरेशन झोनच्या बाजूलाच बाउंड्री लाईन जवळ घर आहे त्या घराला चंडू स्पर्श करतोय आणि 4 धाव मिळत आहेत. गुड बॉलिंग, तरी सुद्धा चांगले चंडू टाकलेत भावेश शेलार या खेळाडूने. विवेक शेलार नावाचा खेळाडू तुम्ही बघितलाय. लोअर फुल टॉस बॉल, शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात, धाव घेण्याची कोणतीच संधी नाही बॅटरला, धाव संख्या धाव फळकावर आहे ती 5 धावा, 5 बॉलची समाप्ती. मनीषजी इथे चांगली गोलंदाजी होतोय, 100% चांगली गोलंदाजी होते भावेश शेलारने सकाळपासून, तसंच
प्रदर्शन के लिए गोलंदाजी कि फलंदाजी या दोनों घटक मे एकंदरीत तो चार डॉट या षटकात अपन पहतो धावसंख्या फक्त पांच धावफलकावर आणि समोर कोण आहे अभिषेक आणि नेक्सन त्यापैकी अभिषेक पाटील परतीचा प्रवास करतोय आणि या ठिकाणी एक प्रमुख फलंदाज बाद करण्यामध्ये भावेशला सफलता मिळते पांच धावा एक गडी बाद एवलॉन वॉरियर्स। शेलर याच्याकडे जितका वेग आहे तितकी चांगली बुद्धिमत्ता आहे कारण त्याला टाऊक आहे लेग स्टंपच्या दिशेने जर चेंडू टाकला तर षटकार किंवा चौकार हा मला खावाच लागेल आणि त्या अनुषंगाने त्याने आउट कटर चेंडू ठेवलाय ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याला छेडलं गेलं अभिषेक पाटील द्वारे छेडल्यानंतर परिणाम काय झाला ते तुम्ही आम्ही बघितलं एक सफलता तर मिळवली आणि त्याच्यानंतर त्याने लगेच चुंबन घेतलं परमेश्वराकडे प्रार्थना केली की माझं तू रक्षण केलंस ना अशा वेळेला जेव्हा गोलंदाज सक्रिय होतो अशा वेळेला यष्टरक्षक देखील तितकाच स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि वेष्टाच्या मागे आपण पाहिलं तर वॅलेरियन गोविंद होता आणि खूप चांगला कॉम्बो आपल्याला पाहायला मिळाला बॉलर आणि विकेट किपरचा आणि त्याचमुळे बघा ना महत्वपूर्ण फलंदाज अभिषेक आज पूर्ण दिवसभरामध्ये अभिषेक थोडासा आउट ऑफ बॉक्स पाहायला मिळाला अर्थातच कुठेतरी सरावापासून कमी आहे असं वाटलंय मला मागच्या काही इनिंग सुद्धा मी बघितल्या तो सफल झाला नाही या उलट नेक्सन हा आक्रमक दिसलाय नेक्सन यांच्याच बंधू सॅमसन पाटील यांनी लगातार तीन षटकारांसाठी नेक्सन पाटील यांच्याकरता 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलाय वेलेरियन गोविंद गोलंदाजी मार्गावर आलाय दुसऱ्या बाजूला सलाम रॉकी भाय टीमचे संघमालक राखी गुप्सुल सरळा तुम्ही बघताय डाव्या बाजूला ते सुद्धा मॅचचा आनंद लुटतायत एक दिलखुलास व्यक्तिमत्व वेलेरियन गोविंद यांचा कोळवटा पदा चंडू शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चंडू पुढे जातोय एक धाव पूर्ण केली एक नाही दोन नाही तीन नाही सरळ चार धावांकरता ठोकलेला कलात्मक चौकार बघा मागच्या चेंडूवर विकेट आलाय पण त्या विकेटचं दडपण लक्षात न घेता वेलेरियनच्या विरुद्ध चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो नेक्सन जो पहिलाच बॉल त्याने फेस केला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवला चार धावा मिळाल्या आणि आता बघूया ही जी तुतू मेमे आहे या दोन्ही डावांमध्ये दोन्ही संघांकडून नक्कीच पाहायला मिळेल धावसंख्या 9 झाले 9 रन्स ऑन बोर्ड ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चुकीचा फटका निवडला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोहोचतो स्टुअर लेग पर्यंत तोपर्यंत एकदा होते पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होणार आहे कारण खाली क्षेत्र होतं त्याचमुळे नुकसान तितकं झालं नेक्सन पाटीलचं दोन धावा मिळतात धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर 11 रन्स ऑन बोर्ड 11 धावा धावफळकावर होताना दिसत एक मोठा फटका आल्यानंतर काही खेळाडू आक्रमक होत असत काही खेळाडू डिफेन्सिव्ह खेळ करतायत इथे कॉन्सन्ट्रेशन ठेवायला पाहिजे प्रत्येक खेळाडूने जर खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावर आक्रमकता घ्यायला काय हरकत नाही महिला भगिनी सुद्धा क्रिकेट मॅचला एन्जॉय करतायत क्रिकेट मॅचला पाहतायत लगातार तीन षटकारांकरता सॅमसन पाटील यांच्याकडून नेक्सन पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय बघूया तिसरा बॉल कसा असेल फुल टॉस बॉल स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूला टोआवलाय एक धाव पूर्ण केली डीप मध्ये शतरक्षक तैनात आहे आणि चांगलं प्रोटेक्शन चेंडूला अडवलंय एकच धाव मिळाली धाव संख्या 12 बघा दोन फुल टॉस होते आणि रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये ते स्ट्रोक खेळले त्याचमुळे जास्त धावा मिळाल्या नाही त्याचमुळे मैदानाचा आढावा घेऊन खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे संदेश सर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो ओपन ग्राउंड असते कधी कधी मागच्या बाजूला डिक्लेरेशन झोन असतं पण या मैदानामध्ये ऑफ साईडला डिक्लेरेशन झोन आहे आणि ऑन साईडला स्क्वेअर लेगला त्याचमुळे या मैदानाचा आढावा घेऊन खेळणं देखील तितकंच महत्वाचं असेल तुम्हाला जास्त टिकायचं असेल तर धावसंख्या 12 गडीबाद 1 बॅटची इनसाइड एज बॉल मागे यष्टीरक्षकाला बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे फ्लाय स्लिपचा मागे पोहोचेल तोपर्यंत एक धाव मिळते रुबीकट घेऊन बॉल पोहोचला होता फाईन लेग झोन मध्ये एक मेल धावसंख्या पोहोचते 13 जरी चौकार आला असला तरी या षटकामध्ये कमबॅक कसं करावं हे ठाऊक आहे वेलेरियन गोविंद या खेळाडूला आणि तितकाच ताकदीचे चंडू तो टाकतो आहे बुद्धिमत्तेचा वापर करतोय त्याच्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी तो वापरतोय 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहे त्या 1 गडीबाद 13 धाबा नेक्सन पाटील या स्पर्धेमध्ये चमकणारा खेळाडू आहे हा चमकणारा हिरा आता सुद्धा चमकेल काय मेहनत
करण गरजेच आहे आणि ती मेहनत बॅटर करत आहेत। सरळ बॅटने खेळलाय, चंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, भावेश देतोय हमी आणि हाच भावेश आलाय संघाच्या कामी। विकेट डाऊन, नेक्सन पाटील याला परतावं लागतंय, बिग ब्लो। तुमच्या संघामध्ये कित्येक खेळाडू आहेत पण ते खेळाडू योग्य त्या वेळी कामी नाही आले तर काय फायदा। नेक्सन बाद झाले, अभिषेक बाद झाले, दोन फलंदाज झटपट बाद। फादर जॅक्सन नातो यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांना विनंती करतो प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये या। फादर नेक्सन जॅक्सन नातो साहेबांना विनंती करतोय प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये या। तर आपण चर्चा करत होतो या विकेटची आणि बॅटरची, ज्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतोय तो ज्यावेळेस अपेक्षित ठरतोय तर संघ आणि त्यांचे इतर खेळाडू हे नाराज होत असतात। धाव संख्या धावपळकर आहे ती 13 धावा, संकट आता वाढलेत आणि गोलंदाजाने केलंय कम बॅक। वेलरीन आहे आणि वेलरीनला ठाऊक आहे की कशा पद्धतीने पकड मजबूत करायची आहे, कारण पकड मजबूत केली तरच कुठेतरी आपण निभाव लावू शकतो या महत्वपूर्ण सामन्यामध्ये। UCPL ही स्पर्धा वर्षभरातून एकदाच होते आणि त्या स्पर्धेवर नाव करण्यासाठी प्रत्येक संघ मालक तयारीत असतो आणि या ठिकाणी बघा पहिली तयारी जी आहे ती MD बॉयची पाहायला मिळाली। या दोन संघांपैकी एक संघ पुढे जाताना पाहायला मिळणार आहे। स्ट्राईक एंडला असतील योहान, स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे, त्यांना क्रॉस करत बॉल मागे जाईल, चांगला बॅकअप त्या ठिकाणी भावेश शेलारचा। एक सिंगल मेल, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 14 या खेळावर, 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2। MD बॉईज आपण तयारीत राहायचं आहे, मुख्यमंत्र्यांच्या उजवीकडे MD बॉईजचा पूर्ण संघ उपस्थित आहे तर आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे। शॉन पुरकर GT स्पोर्ट्स आपण माझ्याशी येऊन संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, शॉन पुरकर GT स्पोर्ट्स आपण समालोचन कक्षात येऊन माझ्याशी संपर्क साधायचे। दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि दोन षटकांवर वचक कोणाची पाहायला मिळाले तर गोलंदाजांची, भावेश शेलारचं पहिलं षटक आणि वेलरेनचं दुसरं षटक, दोघांमध्ये खूप चांगलं साम्य। म्हणूनच पुन्हा एकदा विश्वास दर्शवला भावेश शेलार या गोलंदाजावर, भावेश शेलार तयार। ऑफ स्टंपर शफल झालाय, मिडॉन मध्ये चंडूला खेळून काढलाय, कोवळ्या टप्प्याचा चंडू होता, एक धाव मिळाली, एकाच धाव्यावर समाधान, एका धाव्याची धाव संख्या झाली आहे आणि सध्या ती स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची। जास्त षटकांचा फॉर्मॅट असेल तेव्हा थेंबे थेंबे तळी साचे, पण जेव्हा तुम्ही कमी शके दोन षटक संपलेले आहे, तीन षटकांचा खेळ बाकी आहे, आता थेंबे थेंबे तळी साचून काय फायदा होणार नाहीये, तुम्हाला मोठ्या फटक्यांची निवडच करावी लागणार आहे कारण या पूर्ण डावामध्ये आपण पाहिलं तर फक्त दोन चौकार आलेत। विकेट तुम्हाला पाहायला मिळतात, डॉट बॉल्स पाहायला मिळतात, त्यामुळे थोडं का होईना योगदान गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं, क्षेत्ररक्षकांनी देखील तितकीच चांगली साथ दिलेली आहे, तुझा खेळ झालाय आणि धावसंख्या फक्त 15 म्हणजे पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलेले आहेत हे दोन गोलंदाज। यावेळेस त्यांची इकॉनॉमिलिटी खराब करणारा हा स्ट्रॉक, मी म्हटलं होतं की हा खेळाडू आहे याच्यावर जास्त नजर असेल, अर्जुन आडे अभिबी लढे, 6 धाव्यांची धाव संख्या धावफळकावर पोहोचली जाते ती म्हणजेच 21 वर। श्यामसन पाटील यांच्याकडून जाहीर झालंय, ओ स्विंग अँड मिस, खरोखरच गुड लेन, क्षेत्रामध्ये चंडू पडलाय, उसळी घेतलाय आणि ऑफ स्टंपच्या बाहेर वळताना चंडू दिसलाय, यष्टीरक्षक कोणतीच चूक करत नाही, त्याच्या हातामध्ये हा चंडू विसावलाय। निर्धाव चंडूची समाप्ती, धाव फळकावर धाबा 21। ड्रीम बॉल, पेस कंट्रोल, पिचिंग कंट्रोल, अँगल कंट्रोल, बॉलिंग पाथ कंट्रोल, सर्व काही कंट्रोल मध्ये होतं आणि त्याचमुळे हा ड्रीम बॉल म्हणू शकतोय। भावेचा डॉट गेलाय, लेंथ बॉल होता या
काय असं होतं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात बळावले. तीन षटकरण करता नवीन आलेला बॅटर करता 1000 रुपयाचा पारितोषिक. डेन्सिल पाडील इट्स ऑन स्ट्राईक इन साइड आउट चंडूला कव्हर्स मध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने चांगलं काम केलं होतं मागच्या मॅच मध्ये. आता फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलंय. न्यू बॅटर इन सुप्रियन. जबाबदारी प्रत्येकाला मिळते फक्त त्यांनी पूर्ण करायची असते आणि सुप्रियन यांना तेच करायचे. त्यांच्या लीड बॅटर्सला जे करता आलं नाहीये ते आता त्याला करावं लागेल. आणि पाहूया आजच्या या सामन्याचा सुपरस्टार सुप्रियन बनतोय का. धावसंख्या झालेली आहे 29. नवी खडी बॉईज साठी सुप्रियनचा खेळ आपण पाहतो पावसाळी क्रिकेटमध्ये. धीम्या गतीचा हा बॉल तो बॅटची एज बॉल घरंगळतो यष्ट्यांच्या आजूबाजूला. तोपर्यंत लगेच वेलरीन येत आहेत बॉलला स्टॉप करतायत. आणि ही आता बाब लक्षात घ्यायला हवी की 8 चेंडूचा खेळ संदीप सर बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये तुम्हाला एक चांगलं योगदान फलंदाजीचं द्यावं लागेल जर निभून घ्यायचं असेल तर. कारण ही नॉकआउट स्टेज आता या दोन्ही संघांसाठी असेल. आणि ठाऊक असायला हवं की आपण आता हा शेवटचा मॅच खेळतोय. आडवेवाडचा वापर केलाय चंडू जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने एकदा पूर्ण केली. धोक्याची घंटा इथे सुद्धा वाजली असती. एक धाव होते पूर्ण एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली. धाव फलकावर 30, 5 गडी बाद 30 ताबा. अजून जर चंडूंचा विचार केला तर या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आणि श्रीकांत आतापर्यंत हे षटक चांगलं हाताळलंय. जरी षटकार आलाय पण त्याच्याच पुढच्या बॉलवर विकेट सुद्धा आलाय. डॉट आलाय सिंगल आलाय शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या फक्त 30 साठी. यावेळेस विकेट किपरच्या मागे शकत नाहीये. कॉट बियाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. पण सर्वात ताजी मच्छी कोण खात असेल हे खलाशी खातात. म्हणजे इकडनं पकडायची आणि लगेचच आपण ती खाऊ शकतो. जी मार्केटमध्ये मच्छी येते ती 2 दिवसानंतर येत असेल. म्हणजे आपण जर एक विचार केला की बोट आतमध्ये असते प्रवास करून बाहेर येते धक्क्यावर मच्छी येते धक्क्यावरून तुमच्या मार्केटपर्यंत. चर्चा त्याच्या सुद्धा होईलच. क्लेमेंडर नावाचा नवीन बॅटर आता आलाय ऑन साइड ला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं टायमिंग व्यवस्थित नव्हतं. एक धाव तरी सुद्धा मिळाली फेकी जाईपर्यंत एक धाव मिळाली शेवटच्या षटकामध्ये. कारण शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय लिवॉन. या स्पर्धेमध्ये त्याने बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा खूप सुंदर केली. धाव संख्येत बदल होतोय. धावा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 31 31. हिरो बनण्याची संधी आता आहे या दोन फलंदाजांवर क्लेमेंटन आणि सुप्रियन यांच्यावर. क्लेमेंटन तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. धीम्या गतीचा हा बॅटरने हा षटकार ठोकलाय आणि जल्लोष किती आलाय. सॅमसंग पाटील जास्त खुश झालेत. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 37 वर 37. पहिल्या बॉलवर 1 रन्स घेतलाय. दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर मूव्स ऑन 37. ओ एच लागलंय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. चंडू गेलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. निर्धाव चंडूची समाप्ती. 4.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 37 धाबा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूनं क्लेमेंटनने दाखवून दिले की मी शेवटच्या षटकासाठीच थांबलो होतो. शेवटच्या षटकात आलेत आणि त्यांच्या वतीने एक षटकार सुद्धा आलेला आहे. पण तितकंच चांगलं कमबॅक मी लिओनचं पाहतोय 3 चेंडूवर जे खूप आवश्यक होतं. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल बोनस मिळणार आहे आणि या धावांसाठी ते झगडत होते आणि त्या धावा मोफत मिळत आहेत. या 2 धावा वाईटच्या ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. 39 ऑनवर्ड. धाव करण्याचा प्रयत्न होता गरज होती का
पाहायला हवं होतं की तुम्ही कुठल्या एंडला आहात, आणि मात्र क्लेमेंटन ही चूक करताना पाहायला मिळाले, ते धावाच्या स्वरूपात परत गेलेले आहेत आणि या दोन धावा ऍड होतील, पण फलंदाज क्लेमेंटन बाद होईल. सात गडी वाचलेत, धावफळकावर धावा आहेत त्या 39, धाव संख्या धावफळकावर आपण बघितली 41, 41. तीन चंडू अजूनही शिल्लक आहेत, धाव संख्या धावफळकावर 41. नवीन बॅटर मैदानाच्या आत मध्ये गेलाय, लिंकन आता पेकन, दादा पेकन असं बोलतो त्याला, थांबायला पाहिजे होतं पेकन, म्हणजे थांबायला पाहिजे होतं, त्याला निघायला सांगितलं तर मी नाही, तो निघाला नाही. चला तीन चेंडू सगळं बाकी आहे, बघूया तीन चेंडू मध्ये किती पर्यंत मजल जाते. नवीन फलंदाज मैदानात मध्ये पोहोचतायत लिंकन, तुम्हाला पाहायला मिळेल लिंकनच्या पिताश्री लेस्ली माले आणि पारितोषिक लावले, दोन षटकार लागले तर 2000 रुपयाचा पारितोषिक होतं. आता चंडू फाईन लेगच्या दिशेने वळलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मौका नाही, एक धाव मिळाली, एका धावाच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकली, धाव फळकावर धाव 42, शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत. यस या यस, गोलंदाजाला चेक केलं जाईल. मॉन्टी सर वॉर रूम चेक करायचं आहे की वॉर रूम चेक करा, ओके वॉर रूम चेक करा. यस अंपायर, दॅट्स अ लीगल डिलिव्हरी आणि लाख लाख धन्यवाद मॉन्टी सर, विशाल सर निरीक्षण केलं आणि योग्य तो निर्णय दिलाय. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितलं तर त्या पोहोचल्या जात आहेत 42. गोलंदाज तयार, समोर उजव्या हाताचा बॅटर आहे, स्ट्राईक इन कडे लिंकन. ओ काय घडलंय, चांगला बॉल टाकलाय निर्धाव चंडू आणि या षटकामध्ये सुद्धा दबाव दिसतोय आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीम वर 100% दिसतोय. काही अंशी चुकले होते लुवॉन, पण त्यानंतर ते परत सुद्धा आले, वाईट बॉलची हाताळणी झाली, पुन्हा परत आले आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 42 झाले, पण ठीक आहे, एक संतुलित धावसंख्या मी म्हणू शकतोय. दुसऱ्या डावामध्ये फाईट बॅक देण्यासाठी ही धावसंख्या आवश्यक होती एवलॉन वॉरियर्सच्या संघासाठी. हो यावेळेस मिस करतोय, पुढे होता हा बॉल पण बॅटचा फेस क्लोज केला आणि त्याचमुळे कनेक्शन होत नाहीये, समन्वय होत नाही बॅट आणि बॉलचा, जातोय हा डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे, धावसंख्या झालेली आहे 42. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज, 30 चेंडू 43 धावांची गरज असेल टीम जे बी सी वॉरियर्सला, 43 धावांची गरज, 30 चेंडू. घ्या एक छोटासा डीजे ब्रेक, ब्रेक नंतर येऊया सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू.
वेलकम बैक पुनः एकदा आलेला सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं यू आय वायसीबी प्रेझेंट यूसीपीएल सीझन 4 मध्ये सीझन 3 मध्ये आम्ही शब्दसमूहाने स्वागत करतोय कारण ही मोठी स्पर्धा आहे. या परिसरातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला गेला आहे. यामधूनच आपल्याला चांगले हिरे पाहायला मिळाले जे कोळ्या गटामधून सुद्धा क्रिकेटच्या मॅचेस खेळत आहेत. आमच्या उजव्या बाजूला प्रतीक गऱ्या टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक वेगवान गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू ज्याला तुम्ही बघतायत आणि मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू उतरलेत. एक अष्टपैलू खेळाडू वॅलेरियन गोविंद आणि त्यांच्यासोबतच जस्टिन डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे जस्टिन. कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले जात आहेत मनीष पाटील. पहिलं षटक टाकण्याकरता अर्जुन आडे टार्गेट आहे या वेळेला 43 या धावसंख्येचं. 43 रन्स इज द टार्गेट आणि पॉवर प्लेचा इशारा विशाल पाटील आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. वॅलेरियन गोविंद इज ऑन स्ट्राईक. फिल्डिंग लावली जात आहे. एक फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक फिल्डर आपण बघणार आहोत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नॉन स्ट्राईक इनकडे जस्टिन. फिल्डिंग लावली जाते 38 सर्कलच्या आतमध्ये. फ्लाय स्लीप पॉइंट कव्हर मिड ऑन मिड विकेट स्क्युअर लेग फाईन लेग थर्ड मॅन. 38 सर्कलच्या आतील हे शतरक्षण तुम्ही बघताय. पॉवर प्लेचं बंधन आहे म्हणूनच ही फिल्डिंग अशा प्रकारे रचली गेले. अर्जुन आडे याचा पहिलाच बॉल फिंगर इज गॉन. पहिलाच बॉल वर पहिली विकेट ती सुद्धा लेग बिफोर द विकेट LBW गॉन. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर बाद होत आहेत म्हणजे पुन्हा एकदा ती शक्यता वाढते की हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता जी आपण चर्चे करत होतो त्या चर्चेत अगदी पायावर आदळलेला प्लम LBW पाहायला मिळालाय. यस नो डाऊट. आणि खाली सुद्धा राहणारा होता मिडल स्टंप वर जाणारा चंडू होता आणि ह्याबद्दल ना अर्थातच व्हिडिओ बघितला जाईल त्याच्याद्वारे की माझ्याकडून कोणती चूक घडली. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. सफल होणं हे खूप सर्वात मोठं गणित आहे जे सुटत सुटत नाही आहे फलंदाजांपासून. खूप सफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर आले मग परत आत येता येता तुम्ही कुठे आहात ते ओळखणं देखील कठीण आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. सर्व प्रेक्षक नरवीर चिमाजी अप्पा उद्यानामध्ये आहेत आणि त्या उद्यानातून या स्पर्धेला पाहत आहेत आणि म्हणून प्रेक्षकांच्या गर्दीमुळे उत्तमचं क्रिकेट हे अजून जास्त प्रसिद्ध होत चाललंय. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर नेहमीच चांगलं कार्य करत असतात. थोडासा पावला वेळ मिळाला तर अर्थातच आजूबाजूची दृश्य आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतायत. पहिल्या चेंडूवर अर्जुन यांच्या खात्यात सफल जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लिओन पोहोचतायत जो स्ट्राईक एंडला असतो राईट हँडेड बॅटर. यावेळेस बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बॅटची एज बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर डिरेक्ट हिट झालाय पण तोपर्यंत फलंदाज सेफ आहे. दरम्यान एक सिंगल पूर्ण होते एक धाव एक गडी बाद. आता ती मानसिकता खूप महत्वाची आहे संदीप सर आणि ती मानसिकता एव्हलॉन वॉरियरची पाहायला मिळते की आम्ही सुद्धा या छोट्या धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी तयारीत आहोत. जरी 43 धावा जिंकण्याकरता असल्या तरी सहजासहजी हार मानणारी टीम नाही एव्हलॉन वॉरियर्सची आणि ते प्रयत्न करतायत जिद्दीने प्रयत्न करतायत. भरपूर मेहनत त्यांची या ठिकाणी आपल्याला दिसून येते गोलंदाजीमध्ये आणि इथे संघर्ष दिसेल आपल्याला. गोलंदाजीमध्ये संघर्ष फलंदाजीमध्ये संघर्ष दोन्ही टीमकडून आपल्याला पाहायला मिळेल. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे जो अगोदरच्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करून गेला जस्टिन इज ऑन स्ट्राईक. महत्वपूर्ण बॅटर मिळा बाद झाला वॅलेरियन गोविंद कर्णधाराला शून्यावर बाद केलं गोल्डन डकचा शिकार बनवलं. सरळ बॅटने खेळून काढला चंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये. धाव घेण्याची ज्या ठिकाणी चूक करत नाही निर्धाव चंडू जातो आहे कारण त्याला ठाऊक आहे थोडीशी स्थिरता राखायला हवी. विकेटवर जर उभे राहिलो तर धावा मिळतील. दिस इज नॉट अ इझी टास्क फॉर टीम
जी आहे बी सी वॉरियर्स तेच पाहायला मिळते, कारण तीन चेंडू झालेत, एक धाव एक गडीबाद, पुन्हा एकदा बॉलिंग तयार, मारीवर बॉलर तयार अर्जुन आडे हो। यावेळेस बघा चांगला फटका पाहायला मिळालाय, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बॉल लँड होतोय स्क्वेअर लेगला आणि जातोय सीमारेषा पार, मिळतील डी झोन मधल्या या दोन धावा, धावसंख्या तीन। दोन धावांच्या मदतीनं धावा जर आपण बघितल्या धाव फळकावर तर त्या आहेत तीन धावा, थ्री रन्स ऑन द बोर्ड, एक गडीबाद, तीन अशी स्थिती आहे। डिक्लेरेशन झोन मध्ये हा चंडू गेलाय, एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर जरी घातला तरी तुम्ही जे तुमचं लक्ष आहे ते लक्ष साध्य करू शकतायत। आज स्वप्न पूर्ण करायचं आहे प्रत्येक खेळाडूला, खेळाच्या नंतर एक अंतिम मॅच सुद्धा खेळायचं आहे, म्हणूनच पाहिलेली स्वप्न पूर्ण करणं गरजेचं आहे। म्हणूनच म्हटलं जाते की आपण जे स्वप्न बघतोय ते स्वप्न दुसऱ्याला कधीच सांगू नका, कारण दुसऱ्या व्यक्ती ती स्वप्न ऐकायला कमी आणि बघायला त्या व्यक्तीने जास्त आवडतंय। ओ पुन्हा सरळ बॅटने खेळून काढलंय, 38 सारखंच्या आतमध्ये चांगलं प्रोटेक्शन, धाव चंडू गेलाय, चार बॉलची समाप्ती, धाव फळकावर धावा आहेत त्या, पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या तीन। आमच्या कॉमेडी टेस्टवर जो गरमागरम चहा आहे तितकाच गरमागरम सामना होण्याची शक्यता वाढलेली आहे आणि त्याचं क्रेडिट अर्जुन यांचं पाहायला मिळते। धावसंख्या तीन गडीमध्ये एक आणि चांगलं टोटल डिफेंड करण्यासाठी काम केलं जाते, 40 धावांची अजूनही गरज आहे। शेवटचा बॉल अर्जुनचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा डॉट येतोय, बघा या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ते चुरस निर्माण केलेले अर्जुनच्या या पहिल्या षटकाने, पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या तीन, आवश्यकता आहे 24 चेंडू 40 धावा, 24 बॉल्स अँड 40 रन्स रिक्वायर्ड। अभिषेक फुल टॉस बॉल आणि ह्या चेंडूला टो आवलाय, किती धावण करता ती चर्चा आपण करूया। चार धावा मिळत आहेत, फोर रन्स, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहणार होता आणि तेच कदाचित निरीक्षण केलंय इथे पंचांनी दर्शवत आहेत। या चार धाव मिळत आहेत, चार धावाच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या सात। सात धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत। अभिषेक पाटील याच्या पहिल्याच बॉलवर जोरदार प्रहार केलाय उजव्या हाताचा बॅटर लिवॉन या खेळाडूने, गोलंदाजीमध्ये सुद्धा लिवॉन चमकला होता। ओ आता कम बॅक केलाय, आता त्याच्या कृती ओळखली, खरोखरच अभ्यास करणं फार गरजेचं आहे, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान हे तुम्हाला नेहमीच पुढे नेत असते। आणि इथे निर्धाव चंडू टाकलाय, धाव फळकावर धाबा आहे त्या सात धाबा। सेवेंद्र सॉन पोर्ट बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक पहिल्या बॉलवर चौकार आलाय, खूप चांगला कम बॅक, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण आपण डेंझिल यांचं पाहतोय। दरम्यान दोन धावा तर पूर्ण करायच्याच होत्या, काळाची गरज होऊन बसले, मोठे स्ट्रोक येत नाहीये, त्याचमुळे डबल्स ट्रिपलवर देखील तितकाच भरोसा ठेवावा लागणार आहे फलंदाजांना। लिवॉनच्या वतीनं हा डबल स्ट्रोक पाहायला मिळाला, धावसंख्या नऊ, स्कोर मोजा नाईन, नऊ धावा धाव फळकावर चाललंय, जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे, दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे। ओ यूज हिज फीट अँड चार्ज द बॉल, पॅसिव्ह हिट सिक्सर। लिवॉन स्कोर मूव्स ऑन 15 फॉर द लॉस ऑफ वन विकेट, 15 लॉस ऑफ वन विकेट, हा सिक्सर खूप इम्पॉर्टंट होता लिवॉनच्या वतीने आला।
फुल टॉस अभिषेक थोड़े से खर्चिक राहिलेले आहेत, क्रॉस बैंडेड स्ट्रोक खेळलाय, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्पेल लेग झोन मध्ये, तोपर्यंत एका दबीला दोन धावत बदलायचे आणि दोन धावत बदललं सुद्धा जाते. एक मधून आपण जस्टिनला पाहतोय जो खूप चांगली साथ लिवॉनला देतोय. जस्टिनला ठाऊक आहे की लिवॉन स्ट्राईकवर असला तर आपला फायदा होऊ शकतो, आपल्या संघाचा फायदा होऊ शकतो, आणि तेच लक्षात घेताना वारंवार स्ट्राईक मिळते लिवॉनला. धावसंख्या जाते 17 वर. स्कोर मोजून 17 धावा 1 गडी बाद. आता ह्या षटकातील शेवटचा बॉल असेल अभिषेक याचा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चंडूला टोळावलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करता तो धावतोय, संघर्ष त्याचा सुरू आहे. दोन धावांची पडली भर, षटकाची झाली समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या झाली आहे ती 19. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 24 धावा. झालेली 19. एव्हरी वन हॅज टू गिव्ह इक्वल कॉन्ट्रीब्युशन. जर अर्जुन कम खर्च करतोय तर अभिषेक सुद्धा इतका खर्च करताना दिसायला नाही भेटायला पाहिजे, जेणेकरून तो संघासाठी नुकसानदायक ठरू शकतोय. पहिल्या षटकात फक्त 3 धावा होत्या, त्यानंतर 19 झाल्या 2 षटकानंतर, आणि आता पुन्हा एकदा अभिषेकच्या जागेवर अर्जुनलाच बोलवावं लागेल कारण त्यांनी पहिल्या षटकामध्ये बहारदार कामगिरी केली होती विथ बॉल. सध्या बॅट पॅच मध्ये आहे बॅटर बॉलर मिस्टर अभिषेक पाटील, आणि म्हणूनच त्याचा परफॉर्मन्स जसा हवाय तसा होताना दिसत नाही. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अर्जुन आडे तो लढतोय अजूनही, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा मोजल्या, 1 सफलता मिळवली. हे षटक आपल्याला ठरवेल की हा मॅच नक्की कोणता संघ जिंकेल. आज गोलंदाजाने इम्प्रेस केलेला आहे. स्वप्नीलने देखील एक चांगलं षटक हाताळलं, 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना डिफेंड केलेल्या आहेत त्या धावा. त्याचप्रमाणे एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकतो अर्जुन नंतर सुद्धा अजून 2 फ्रेश बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील एव्हलॉन वॉरियर्सच्या संघाकडून. पण अर्जुन या षटकावर फोकस करतोय जेणेकरून पुढच्या 2 गोलंदाजांसाठी एक मोकळा रस्ता ते बनवण्याचा प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त धावा ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणूनच काहीतरी रणनीती सध्या तरी आखतायत कॅप्टन योहान मुंबईकर, आणि एक वॉर्निंग दिली गेली, फर्स्ट वॉर्निंग. वेळ जास्त वाया जातोय, आता ट्रॅक बदललाय अर्जुन याने. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याकरता तो सज्ज झालाय. समोर डावखुरे हाताचा बॅटर आहे जो मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करून गेला होता जस्टिन. जस्टिन याच्या खेळीचा विचार केला तर सध्या 2 धावा तो बनवतोय. लिवॉन 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 17 धावा बनवतोय. बघितलं ऑफ स्टंपर शफल झालाय, गॅप मध्ये चंडूला टाकलाय, मिड विकेट मध्ये खराब शतरक्षण, त्याचा फायदा उचलताना दुसरी धाव होईल काय, शंका आशंका निर्माण. 2 धावा होत आहेत पूर्ण, बघा ना प्रेशर कुठे आहे. प्रेशर मैदानामध्ये दिसत नाही, मैदानाच्या बाहेर जास्त प्रेशर दिसतोय. पॅवेलियन बॉक्स मध्ये बसून सामना जिंकता येत नाही, सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं. आणि प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत, त्यांच्या भावनांचं देखील आपण मान ठेवूया आणि पाहूया या ठिकाणी मैदानाच्या आतला खेळ कसा होतोय. सध्याच्या घडीला एव्हलॉन वॉरियर्स संघ थोडा का होईना बॅकफुटला आहे, फ्रंटफुटला येऊन या सामन्यामध्ये ती रंगत आणावी लागणार आहे. प्रयत्न अर्जुन करत आहेत, अर्जुनला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक. धावसंख्या 21 झालेली आहे, जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. अर्जुन तयार होतो विकेटनं. पुन्हा एकदा चांगला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वर, त्या ठिकाणी या वेळेस एक प्लॅटेड स्ट्रोक खेळला होता लिओन ने, पण ते झेलजीच्या स्वरूपात बाद झाले. अभिषेक पाटील लिंकन टिपताय झेल आणि संपतोय खेळ लिओनचा. दुसरा धक्का बसतोय, जस्टिनचा खेळ संपलेला आहे. फलंदाज बाद JBC वॉरियर्स, धक्का क्रमांक 2. तर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. अवलान टीम जर जिंकली तर कॅजिस्टर मुंबईकर यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक, ब्रेसवेल कोविंद यांच्याकडून सुद्धा पारितोषिक जाहीर होते की आम्ही दोघां मिळून 3000 देऊ. या अवलान वॉरियर्स टीम जर जिंकली, न्यू बॅटर इन
श्रीकांत शेट्टी इज देयर 21 वर दोन गडी बाजले नवीन बैटर गेला श्रीकांत शेट्टी जिंकना करता लक्ष्य अजुन ही 22 धावा हव्या आहेत उर्वरित 16 बॉल्स मध्ये 16 चंडू 22 धावांची गरज 16 बॉल रिमेनिंग एंड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन अर्जुन तैयार धनुषामधून बॉल सोडण्या करता डिफेन्स केलाय फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने बिडॉन मध्ये खेळून काढले नो बॉलचा इशारा नो बॉलचा इशारा बघा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे काय आहे निरीक्षण केलं जात आहे व्हॉट्स हॅपन नो बॉल दॅट्स अ नो बॉल या ऑन साइडला 6 क्षेत्ररक्षक होते त्या कारणानं या ठिकाणी योग्य निर्णय दिलाय पंच विशाल पाटील यांनी फ्रीट सुद्धा असेल 1+1 दोन धाव मिळाल्या दोन धावांच्या मदतीनं संघाची धाव संख्या 23 योग्य निर्णय दिलाय निरीक्षण केलंय ऑफ साइडच्या दिशेने तुम्ही फिल्डर ठेवू शकतायत एक विकेट्स मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाज अर्जुन आडे या गोलंदाजाला सॅमसंग पाटील पारितोषिक लावत आहेत स्वतः एक चांगले क्रिकेटर राहिलेत यापूर्वी धाव संख्या धावफळकावर लागली आहे ती 23 धावा प्रीहिट 20 धावांची गरज आहे सामना जवळ आणण्याचा प्रयत्न स्पष्टपणे पाहायला मिळालाय एका बाजून आपण लिवॉन यांचा खेळ फायद्याचा राहिलेला आहे आणि या फ्रीटच्या बॉलवर किती फ्री होत आहे ते पाहूया अर्जुन आडे खूप चांगल्या पद्धतीने ती कामगिरी करताना पाहायला मिळतात काही अंशी चुकत आहेत आणि त्या चुका कुठेतरी नुकसान देऊ शकतील फिल्डिंग या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट पार्ट राहिलेला आहे त्याचमी त्या क्षेत्ररक्षणाची सजावट करताना नियमांच्या अधीन राहून तुम्हाला क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे तर आता स्ट्राईक एंडला पद्धत आपण लिवॉन पाहतोय या यू कॅन चेंज इन फील्ड प्रश्न होता त्याला प्रश्नाला गोलंदाजाला अर्जुन आडे मिडियम पेस बॉलर स्वतःला करतोय सिद्ध होईल का प्रसिद्ध हिटचा बॉल योनसाठी फुल टॉस आउटसाइड एज बॉल पोहोचतोय गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चांगला स्टॉप इनपुटच्या आतमध्ये एक सिंगल मेल धावसंख्या 24 आवश्यकता आहे अजूनही 19 धावांची चांगली रणगीती रणरीती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि रणगती सुद्धा चांगली पाहायला मिळत आहे 2.3 बॉलची समाप्ती झाली आहे धावफळकावर धाबा आहे तर 24 धाबा 19 धावांची गरज आहे उर्वरित बॉलमध्ये लढावं लागेल गोलंदाजाला वेगळी रणनीती आखावी लागेल विकेट्स प्राप्त करण्याकरता कारण श्रीकांत शेट्टी स्ट्राईक इन कडे आहे एक धोकादायक खेळाडू धोकादायक खेळाडूचा धोकादायक फटका आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिलाय षटकार मारून हा मोठा झटका 6 धावा या खेळाडूला मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातं श्रीकांत शेट्टी यांनी योग्य त्या वेळी हा षटकार खेचून या सामन्यामधली रंजकता कमी करण्याचं काम केलेलं आहे आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजेच टीम JBC वॉरियर्स या संघाचा धावसंख्या झालेली आहे 30 आवश्यकता आहे फक्त 13 धावांची बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 13 धावांची गरज सामना थोडासा सोपा झालेला आहे JBC वॉरियर्स साठी दमदार फटका पाहायला मिळाला म्हणजे पूर्ण आत्मविश्वासाचं प्रतीक आपण पाहतोय श्रीकांत शेट्टीकडे यस अफलातून कामगिरी सुंदर फटका होता मिड विकेटच्या वरून आणि लांबचा अंदर अंतर जो कापणारा षटकार आपण पाहिलाय धावसंख्या धावफळकावर 30 आहे हे बघा चांगलं दृश्य तुम्ही बघू शकताय फातिमा माऊली यांचं दृश्य कॅप्चर केलंय आणि समोरचे सोसायटी ऑफ द हेल्पर्स ऑफ मॅरी
छेडलं होतं या चेंडूला, तितकाच चांगला चेंडू. अशा प्रकारचे चेंडू आपण टेनिस क्रिकेटमध्ये मी अनेक वेळा बघितलं. ते म्हणजेच खऱ्या अर्थाने भावेश पवार या गोलंदाजाला, पवन केने या गोलंदाजाला, रवी बंबक या गोलंदाजाला. खूप चांगलं कंट्रोल लागतं अशा चेंडूची हाताळणी करताना. तुमचा फोर आर्म स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यानंतर कॉन्क्रीटच्या विकेटवर तुम्हाला बाउन्स तर मिळतोय, पण त्या बाउन्सच्या पलीकडे कुठेतरी एक परफ्यूम डिलिव्हरी म्हणा किंवा रॉकेट डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्जुन आडे यांचा पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 30-13, चेंडू 13. यावेळेस हलक्या त्याने बॉलला खेळलेला आहे आडव्या बॅटनं मिड विकेटला. त्या ठिकाणी फलोत्रमध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतील बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट होते, सिंगलवरच दोन्ही पर्यंत थांबतंय. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे, त्याचमुळे दुधामध्ये मीठ टाकण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही आहोत. त्याचमुळे थांबतात आपापल्या कॉफी क्रीजमध्ये. दोन षटकांचा खेळ बाकी, आवश्यकता 12 ची, 12 चेंडू 12 धावांची गरज. आवश्यकता हा मॅच जिंकण्याकरता JBC वॉरियर्स या टीमला. जॉयसन नावाचा गोलंदाज आला आहे ॲव्हलॉन वॉरियर्स या टीमद्वारे. पहिल्या मॅचमध्ये JBC वॉरियर्स टीमने ॲव्हलॉन वॉरियर्स टीमला पराभवाचा धक्का दिला होता. फुलटॉस बॉल होता, जमिनीलगत हा फटका खेळून काढला, एकदा मिळाली. फॉरवर्ड स्कोअर लेगमध्ये शतरक्षक तैनात होता आणि एकाच धबेवर समाधान मानतोय श्रीकांत शेट्टी नावाचा खेळाडू. स्कोअर मूव्ह ऑन 32-11, बॉल टू गो अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. काही चमत्कार घडेल या मैदानावर? गोलंदाज, जादुई गोलंदाज जी करेल काय? फुल टॉस बॉल, चेंडू हात होता आहे. हा झेल टिपला तर मॅच टिपला, हा झेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन. 11 नावाच्या खेळाडूला परतावं लागतंय. विकेट डाऊन, गॉन. गोलंदाज करतोय, मला असं वाटतं की परतीचा प्रवास इथे आणखीन एक विकेट मिळाला तर होऊ शकतोय, कारण 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 11 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यापर्यंत जिंकण्याची तयारी तुमच्याकडे असायला हवी आणि त्याचमुळे कधी कधी परिस्थिती तुमचा जी परीक्षा घेईल, तुमची कसोटी घेईल, आणि तीच परीक्षा आता चालू आहे ॲव्हलॉन वॉरियर्स या संघाची. पण म्हणतात ना की परीक्षा जितकी कठीण तितका चांगला खेळ तुमचा होत असतो, तितका चांगला तुम्हाला अनुभव मिळत असतो आणि तो अनुभव खूप कामी येणार आहे. म्हणूनच हे पुढचे जे 4 चेंडू आहे दुसऱ्या या 14 षटकातले जे खूप महत्वाचे असतील. नाही 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 नाही, या गोष्टीला लांब ठेवायचं होतं. फुल टॉस बॉल, त्यावर केलाय प्रहार, बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 1-2. धावा आहे 2-4 की 6, त्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच आणि या मिळतील 4 चौका. फलंदाज भावेश शेलार आणि या 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 36 वर. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. आता आव्हान अगदी सोपं झालं बॅटिंग करणाऱ्या JBC वॉरियर्स या टीमला. गोलंदाज तयार, भावेश शेलार इज देअर. फुल टॉस बॉल, चेंडू गाठतो लांबचा पल्ला आणि वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. बिगी फक्त एका धावेची गरज आहे मनीची.
आठ बॉल आणि एक धाव असं वाटलं होतं की अवलॉन वॉरियर्स टीम कमबॅक करेल. नाही, गोलंदाजीमध्ये खूप चुका झाल्या आणि त्या चुका आता भोवलेल्या आहेत. चला एम डी बॉईज, आपण टॉससाठी या, आपण टॉसची प्रक्रिया लगेच पूर्ण करणार आहोत. एम डी बॉईज, आपण तयारीत राहायचं आहे. उद्याचं वेळापत्रक ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. 9:45 रिपोर्टिंग, 9:00 पहिला बॉल डिलिव्हर होईल. यावेळेस लोअर बॅकलिपने खेळले, त्या ठिकाणी नकार दिलेला आहे श्रीकांतने, कारण आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. घाई करण्याची काहीच गरज नाही आहे. सुरभ काही सुरळीत चाललेलं आहे, एकादावेची गरज आहे आणि म्हणूनच थांबण्याचा सल्ला श्रीकांत भाविशला देतोय. चेंडू हाताळलेले आहेत, 5-7 चेंडू मध्ये आवश्यकता आहे एका दैवेची. बॉलिंग ट्रॅकवर आपण जॉयसन यांना पाहतोय, यांच्या षटकामध्ये एकंदरीत खर्च झालेला आहे 10-11. एका दैवेची गरज. ड्राईव्ह केलंय बॉलला, गॅप आहे आणि बॉल मागे जातो लॉंग ऑफला. शतरक्षक बॉलवर पोहोचतील, पण अशा पद्धतीनं ही विजयाची एक धाव पूर्ण केलेली आहे भावेश शिलारने. सामना चांगल्या फरकाने जिंकलेला आहे जे एस सी वॉरियर्स संघाने. कॉन्ग्रॅच्युलेशन जे एस सी वॉरियर्स. हार्डलक 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 टीम एबियॉन वॉरियर्स. प्लीज हँडशेक करण्याकरता लाईन अप मध्ये चला.